कंगाल पाकिस्तानची परिस्थिती सुधारण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत. गेल्या काही दिवसात पाकिस्तानात पेट्रोल डिझेलच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. पेट्रोलनं 200 रुपयांचा टप्पा केव्हाच पार केलाय, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले. आता पाकिस्तानला भयानक गरिबीला सामोरं जावं लागतंय. गेल्या आर्थिक वर्षात पाकिस्तानातील गरिबीचा दर 39.4% पोहोचलाय. जागतिक बँकेनं याबाबत पाकिस्तानला धोक्याचा इशारा दिलाय. अत्यंत गरीब आर्थिक परिस्थितीमुळे देशातील 25 कोटीहून अधिक लोक गरिबीच्या खाईत लोटले गेलेत. पाकिस्तानातील गरिबी एका वर्षात 34.2% 39.4% पोहोचली आहे. 25 कोटी लोकसंख्या नव्यानं गरिबीच्या खाईत लोटली गेल्यानं पाकिस्तानमध्ये गरिबीनं ग्रासलेल्या लोकांची संख्या जवळपास 9.5 कोटी इतकी झाली आहे. पाकिस्तानातील वाढती गरिबी लक्षात घेऊन जागतिक बँकेनंही चिंता व्यक्त केली आहे. महागाई कमी करण्यासोबत देशातली गरिबी दूर करण्यासाठी तिथल्या सरकारनं तत्काळ पावलं उचलायला हवीत असं जागतिक बँकेनं म्हटलंय. जागतिक बँकेच्या नोंदीनुसार पाकिस्तानात GDP 22% इतका कर गोळा करण्याची क्षमता आहे, मात्र देशात हे प्रमाण केवळ 10.2% इतकंच आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काळात पाकिस्तानात अराजकता माजेल एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे